दादलीचा पूल आज आपण चाललो आहे कोळगावात आणि त्या गावाच्या पाटी काही गुफा आहेत लेणे आहेत बौद्ध काले त्या आपण एक्सप्लोअर करणार आहोत. हे कोळगाव आणि याच्या मागे डोंगरावर ते काही लेणे आहेत त्या आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. आणि हे सावर वेटिंग रोडचं काम चालू आहे त्यामुळे थांबलो आहे. त्या गावात जायचं आपल्याला. इकडनं जाऊ पोरांना पण माहीत नाही नेमकं. इथे मध्यभागी आहेत केव्स आणि इकडे वाडी आहे. त्या वाडीतून आपण जाऊया कोल चव्हाणवाडी. वाडीत आपण इथे गाडी लावली आहे आणि ह्या साईडला आपल्याला जायचं आहे वरती. चला इथं अशी वाट दिसती आहे. आपण चाललो आहे. ॲक्च्युली मागच्या वेळेस मी दुसऱ्या एका कोळ केव्सला गेलेलो संग्रह दोन त्या बाबांना विचारू आपण. इकडे वर कसं जायचं? इकडनं जाऊ वरती वरती लेण्यांकडे. वाट कुठं आहे? वाट बाबा ऐकू येत नाही. वरती जायचंय वरती बाबा ऐकू येत नव्हतं पण त्यांना समजलं की मला वरती जायचंय. त्यांनी सांगितलं इकडनं जा. प्रायव्हेट लँड आहे. कोणाची तरी झाडं लावली झपझरा आहे धबधबा मोठ्यावर. तेच वरची आहेत मोटर स्ट्रीमच्या पाच वरूनच जायचं ठरवलंय. विच इज कन्व्हिनियंट कम्पेअर टू द झाडे माहिती नाही सांगता मी. मन चांगलंच लागतंय बोचतंय. इनफॅक्ट जागा एकदम परफेक्ट आहे केव्हसाठी. इकडनं असं जाऊया. आपण एक एक बघत अशा जाऊया. आता इथनं वरती जातो. या ठिकाणी अशा सात केव्स आहेत कोळच्या लेण्या आणि मस्त जागा आहे. नॅचरली दगड असा आहे आणि कोरीकाम जे आहे ते एकदम खालच्या बाजूला आहे. परफेक्ट जागा. इथनं मस्त पावसाळ्यात पाणी वरतून पडत असेल धबधबा. आणि ही पहिली केव अर्धवट आहेत आणि इथे एक नेस्ट आहे. नेस्ट आय गेस हे नॅचरलच दिसतंय पण या ठिकाणी काहीतरी ड्रॉ केलेलं दिसतंय मला.
बघूया काय नेमकं। सरडा इथे पॉप्युलर सीट बघा। हॅलो गार्डन लिझार्ड। बट हे जे आहे हे काय असेल? हा कलर दिसतोय असा पण माहिती नाही, पेंटिंग असण्याचे चान्सेस आहेत का? आय हॅव नो क्लू। कलर दिसतोय पे भुयार भरपूर मोठा आहे, पाणी येत आहे आणि आतून हे भुयार खूपच मोठं आहे आतमध्ये। मस्तच लेणी क्रमांक 2 आणि ह्या ठिकाणी काहीतरी शिलालेख पण आपल्याला दिसतो आहे, जे काय आहे मला माहीत नाही। लेणी पण छोटीच आहे एकदम, या ठिकाणी बसायला गेला आहे। यस मस्तच। ही तिसरी केव जी इंटरकनेक्टेड वाटती आहे, ही पण फार छोटी आहे। दुसरी आणि तिसरी सेम आहे। या ठिकाणी बसायला आहे आणि इथे काय माहीत नाही। इथे काहीतरी ठेवलंय, अच्छा मीठ मसाला ठेवलाय, सो जेणेकरून इथे जे काही लोक येतात जेवण वगैरे करायला त्यांची सवय इथे केली आहे। मीठ मसाला आहे, इथे चूल वगैरे होती बघा। आणि ही खरी मोठी केव आहे, इथला हा भाग असा तुटलेला दिसतोय आणि आतमध्ये भरपूर मोठी आहे, पूर्ण कोरलेली आहे। वाव, इथे पाणी असणार आहे पावसाळ्यात पूर्ण, हे पाण्याची लेवल असेल ही एवढी अशी। मस्तच, चला आत बघूया जरा। या साईडला काय, या साईडला एक गुफा आहे, जास्त खोल नाही आहे आणि यस ही शेवटची केव होती, मोठी एकदम। आणि इथे आतमध्ये एक केव आहे, ही एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आणि इथे एक, अशा 7 केवचा संग्रह इथे। आणि हा अर्धवट ठेवले, पण काहीतरी लिपीमध्ये लिहिलं आहे आणि ते काय आहे मला माहीत नाही। सो कुठली लिपी आहे ते पण माहीत नाही। आणि चौथ्या केवच्या बाहेर सुद्धा इथे काहीतरी लिहिलं आहे।
I don't know what is it. चलो निघूया आता. पाचारले मस्त जागा होती, शांत एकदम. आता जातो खाली. आलो मी खाली आणि या ठिकाणी आपली गाडी आहे. यस,